गेली 40 वर्ष आपल्या निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून व्यवस्थेला सडेतोड सवाल करणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पुण्यातील डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात त्यांच्या गाडीला भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्य केलं, गाडीची तोडफोड केली. निखिल वाघळे यांची गाडी पोलीस सुरक्षेत दांडेकर पुलानजीक असलेल्या राष्ट्र सेवा दल येथील नियोजित सभास्थळी जात होती, परंतु रस्त्यातच त्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यानंतर आता निखिल वाघळे यांचं एक पत्र समाज माध्यमांवर व्हायरल होते. प्रिय मित्र मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, काल मृत्यू दारात उभा राहिला होता, केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो. मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले, तरी मागे न हटणारा असीम सरोदे, जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲडव्होकेट श्रेया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरून हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू. भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांत जगताप यांची कुमक, काँग्रेसचे अरविंद शिंदे, वंचित आणि आपचे कार्यकर्ते धोका पत्करून मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य, राहुल तर मला सोडायला सहकुटुंब मुंबईपर्यंत आले. कुणाकुणाची नावं घेऊ, सगळ्यांचाच मी ऋणी आहे. आजवर 6 हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाटाकाट्या, हॉकी स्टिक्स, रॉड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्धा तासात 4 वेळा पाठलाग करून आम्हाला घेरण्यात आलं. पोलिसांच्या संगनमताने हल्ला झाला. काल आम्ही सगळे वाचलो. केवळ फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादानं ही माझी श्रद्धा आहे. आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिझमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्ल्यांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन, एवढंच इथे सांगतो. तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात, आभार कसे मानू, असं निखिल वाघळे म्हणालेत.